शिर्डीतून साई भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी. यापुढे जर तुम्हाला साई मंदिरात साईबाबांच्या दर्शनासाठी जायचं असेल तर तुम्ही काय पेहराव केलाय तो महत्त्वाचा असणार आहे. जर तुम्ही तोकडे कपडे घातले असतील, जर वेस्टर्न आउटफिट्स घातले असतील तर तुम्हाला साई मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. नेमके काय नियम बनवण्यात आलेले आहेत साई मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी, पाहूयात या सविस्तर वृत्तांतातून. साईंच्या दर्शनासाठी ड्रेस कोडची सक्ती, मिनी स्कर्ट शॉर्ट्स वाल्यांना प्रवेश बंदी, साईंच्या दरबारात दर्शनासाठी नवे नियम. हे आहेत साई भक्त राहुल सचदेव. हाफ पॅन्ट घातल्यानं राहुल सचदेव यांना साई मंदिरात प्रवेश दिला नाही. हा नियम आता फक्त राहुल यांच्यासाठीच नसून तोकडे कपडे घालून येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी हा नवा नियम लागू करण्यात आलाय. तो मैं शॉर्ट्स में आया था तो मुझे अंदर नहीं छोड़ा, तो मुझे बोला कि लुंगी पहन के आओ. तो मैंने बाहर से एक लुंगी खरीदी, वो पहन के दर्शन किया और अभी वो डोनेट कर दी अंदर की मेरे जैसा और कोई आवे तो बेचारे को तकलीफ नहीं होगी. तोकड़े कपड़े घालून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. मंदिर परिसरात साई संस्थानकडून तशा सूचनाच लावण्यात आल्या. अंगभर कपड्यांच्या पेहरावातच लोकांना दर्शन मिळेल असे आदेश काढण्यात आले. तोकडे कपडे घालून येणाऱ्यांविरोधात मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या तक्रारी होत्या असं साई संस्थानचं म्हणणं आहे. मधल्या काळामध्ये काही भक्तांनी अशी तक्रार केली की काही भक्तगण एक वेशभूषा जी घालून येत आहेत ती जरा आक्षेपार्ह आहे, अशा काही तक्रारी संस्थांकडे प्रशासनाकडे आलेल्या आहेत. पाश्चिमात्य वेशभूषा चालेल पण कपडे तोकडे नसावेत अशी भूमिका साई संस्थानची आहे. हा ड्रेस कोड नसून फक्त तोकड्या कपड्यांना विरोध असल्याचं साई संस्थाननं स्पष्ट केलंय. तेव्हा हे येत असताना आपण सभ्यतेचं पालन करावं किंवा भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा प्रदान केली तर उत्तमच. हे फक्त आव्हान आहे, त्यासाठी कोणताही ड्रेस कोड आपण निश्चित केलेला नाही. शिर्डीत साईंच्या दर्शनाला येतो पर्यटनाला नाही अशी भूमिका सामान्य भाविकांमध्ये आहे, त्यामुळे साई संस्थानच्या निर्णयाचं काही भाविकांनी स्वागत केलंय. इनका लिखना सही है, आप अगर भगवान का दर्शन करने आ रहे हो तो अच्छे कपड़े मतलब संस्कारिक कपड़े पहन के, ये साड़ी वगैरह ड्रेस वगैरह जींस टॉप पहनकर मत आइए, इनका लिखना सही है. हम किसी को कपड़ों पर से जज नहीं कर सकते, लेकिन ये हमारी भी जिम्मेदारी है कि अगर हम कपड़े पहने तो ऐसा ना हो कि कोई हमें देख कर शर्मिंदा हो. ऐसे कपड़े हम ऐसे मंदिरों जैसी जगह पर तो नहीं पहन सकते, बाकी की जगह है जो घूमने के लिए है वहाँ हम ऐसे कपड़े पहन सकते हैं. साईबाबांचे देश विदेशात कोट्यवधी भक्त आहेत, त्यामुळे येत्या काळात ड्रेस कोड वरून वादावादी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशांत शर्मासह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, शिर्डी.